महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप उद्या वाजेल. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलाय. पुढच्या 2 दिवसांमध्ये विदर्भातील मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी भूमिका विरोधी पक्षांनी मांडली आहे. आणखी माहिती सुशांत सावंत देत आहेत. सुशांत, कविता, थोड्याच वेळापूर्वी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली आणि बैठकीत आता निर्णय झालेला आहे. अधिवेशनाचं हिवाळी अधिवेशन सूप जे आहे ते उद्या वाजणार, उद्या हिवाळी अधिवेशन संपणार आहे. विरोधकांनी एक मागणी केली होती की हिवाळी अधिवेशन जे आहे ते विदर्भात सुरू आहे आणि याचमुळे कुठेतरी विदर्भाला न्याय देण्यासाठी आणखी 2 दिवस जे आहे ते अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. मात्र सरकारने आता निर्णय घेतलेला आहे, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे, त्यामुळे कुठे त्याचा विरोधकांकडून देखील आरोप होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना असा आरोप केला आहे की आम्हाला 2 दिवस आणखी वाढून हवं होतं अधिवेशन, मात्र सरकारने बहुमताच्या जोरावर अधिवेशन गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र आता हिवाळी अधिवेशन जे आहे ते अखेर उद्या संपतंय. मराठा आरक्षणावरील निवेदन मुख्यमंत्री सभागृहात करतील, त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्यानंतर रिप्लाय होईल. त्यामुळे आता अखेर आता कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, त्यामध्ये निर्णय घेण्यात आलाय की उद्या अधिवेशन संपवण्याचा. कविता, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.